नमस्कार, मी डॉक्टर प्रणीता। श्री विश्वंभर आयुर्वेदामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। व्हिडिओच्या मागील भागामध्ये वजन व चरबी कमी करण्याविषयी आणि मेदाविषयी आयुर्वेदामध्ये काय सांगितलेलं आहे याबद्दल आपण माहिती पाहिली। या भागामध्ये हा मेद प्राकृत ठेवण्यासाठी म्हणजेच समान अवस्थेमध्ये ठेवण्यासाठी तसेच अनावश्यक चरबी व वजन कमी करण्यासाठी आयुर्वेदामध्ये काय उपाय सांगितलेले आहेत याबद्दल माहिती पाहणार आहोत। आपल्या दिनचर्या अध्यायामध्ये नित्य अभ्यंग करायला सांगितलेलं आहे आणि या अभ्यंगानंतर व्यायाम, नंतर मर्दन, उद्वर्तन आणि नंतर स्नान करायला सांगितलेलं आहे। अभ्यंग या विषयावरती आपण दोन स्वतंत्र व्हिडिओ बनवलेले आहेत, ते तुम्ही पाहू शकता। अभ्यंगासाठी मेद कमी करणाऱ्या औषधांनी सिद्ध केलेल्या तेलाचा तुम्ही वापर करू शकता किंवा तिळतेलाचा वापर करू शकता। तिळाचे फायदे या व्हिडिओमध्ये मी सांगितले की तिळतेलाचा जर तुम्ही युक्तिपूर्वक आणि वैद्यांच्या सल्ल्याने वापर केला तर तिळतेल हे स्थूल व्यक्तींना कृश करतं आणि कृश व्यक्तींना स्थूल करतं। स्थौल्यामध्ये वात व कफदोषाचं आधिक्य असतं आणि अभ्यंगामुळे शरीरातला वात दोष कमी होण्यासाठी मदत मिळते, त्यामुळे वजन व चरबी कमी होते आणि मेद झडण्यासाठी अभ्यंगाचे आपल्या शरीरावरती खूप छान फायदे सांगितलेले आहेत। अभ्यंगानंतर व्यायाम करायला सांगितलेला आहे। या व्यायामामुळे शरीर हलकं होतं, कणखर बनतं आणि शरीराला घाम येतो, त्यामुळे अतिरिक्त चरबी कमी होण्यासाठी मदत मिळते। आजकाल व्यायाम केला जातो पण तो एसी जिममध्ये की ज्यामुळे शरीराला घामच येत नाही, तर तुम्ही व्यायाम करताय तर तुम्हाला घाम हा आलाच पाहिजे, त्याच्यामुळे एसी जिममध्ये व्यायाम करणं हे बरोबर की चूक? व्यायामानंतर मर्दन करायला सांगितलेलं आहे। अभ्यंगामध्ये त्वचेला स्नेह लावला जातो आणि मर्दन म्हणजेच विशिष्ट प्रकारे दाब देऊन शरीर चोळलं जातं, रगडलं जातं। आता ह्या मर्दनानंतर उद्वर्तन करायला सांगितलेलं आहे। उद्वर्तन म्हणजेच उठणं लावणं, तर यामध्ये वनस्पतींची जाडी भरडी चूर्ण असतात की जी अभ्यंगानंतर त्वचेतील अतिरिक्त स्नेह तेलकटपणा कमी करण्यासाठी त्वचेला बाहेरून चोळली जातात। मग यामध्ये कषाय रसाची म्हणजेच तुरट रसाची सुगंधी द्रव्य ही जी मेद झडण्यासाठी उपयुक्त आहेत अशी वापरली जातात। मग त्रिफळा, मुस्ता, वाळा, चंदन अशा अनेक चूर्णांचा वापर केला जातो की जी शरीरातील मेद कमी करतात आणि चरबी विरघळायला मदत करतात। यानंतर उष्णोदक म्हणजेच गरम पाणी पिलं तरीही वजन कमी व्हायला मदत होते। गरम पाणी हे पचायला अतिशय हलकं असतं आणि कफ आणि मेद कमी करण्यासाठी उपयुक्त आहे। सुश्रुताचार्यांनी पाणी आटवून 1/4 शिल्लक राहिल्यानंतर ते प्यायला सांगितलेलं आहे की जे पचायला अतिशय हलकं आहे आणि अतिशय गुणकारी आहे। पाणी पिण्याच्या नियमांविषयी आयुर्वेदामध्ये काय सांगितलेलं आहे यावर आपण स्वतंत्रपणे व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता। चरकाचार्यांनी अष्टोनिंदितीय अध्यायामध्ये अतिस्थूल आणि अतिकृश हे व्यक्ती निंदनीय सांगितलेले आहेत, त्यामुळे मी तुम्हाला व्हिडिओच्या मागील भागातही सांगितलं की अतिरिक्त मेद कमी करणं हे शरीराला त्रासदायक ठरू शकतं। अष्टोनिंदितीय अध्यायामध्ये स्थूल व्यक्तींना कृश करण्यासाठी गुरु आणि अपतर्पण चिकित्सा सांगितलेली आहे। अपतर्पण म्हणजेच मेद झडण्यासाठी उपयुक्त अशी चिकित्सा। मग मेद कमी होतो म्हणून फक्त अपतर्पण चिकित्सा करायची का? तर नाही। तुमच्या शरीरामध्ये अग्नी प्रदीप्त असतो, तुमची भट्टी तापलेली असते, त्यामुळे ते आधी शांत करणं गरजेचं आहे। त्यामुळे तुम्ही पचायला जड म्हणजेच गुरुगुणाचे पदार्थ सेवन केले पाहिजे की ज्यामुळे तुमचा अग्नी शांत होईल आणि शरीरामधील वातदोष वाढणार नाही। फक्त मेद कमी करणारी चिकित्सा घेतली तर ती वजन आणि चरबी कमी करण्यासाठी उपयुक्त आहे, पण त्याचे शरीरावरती इतर दुष्परिणाम दिसून येतात। आता गुरु आणि अपतर्पण हे दोन्ही गुण असणारा पदार्थ आहे म्हणजेच मध। मग या ठिकाणी वजन कमी करण्यासाठी, मेद कमी करण्यासाठी तुम्ही मधाचं सेवन करू शकता। फक्त मध घेताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की तो गरम पदार्थांसोबत कधीच घ्यायचा नाही। काही व्यक्ती वजन कमी करायचंय म्हणून डायटिंग करतात, मग ते त्यांच्या भुकेपेक्षा खूप कमी प्रमाणामध्ये खातात किंवा उपाशी राहतात, तर हेही शरीरासाठी खूप त्रासदायक आहे।
वाग्भट ऋषींनी आहार किती घ्यावा आणि कसा घ्यावा याचं सुंदर वर्णन ग्रंथामध्ये केलेलं आहे। आपल्या पोटाचे चार भाग करावे आणि त्यातील दोन भाग हा घन आहार घ्यावा की ज्यामध्ये पोळी भाजी भाकरी भात असे पदार्थ असतील आणि एक भाग हा द्रव आहार घ्यावा की ज्यामध्ये वरण पातळ आमटी पाणी ताक खीर असे पदार्थ असतील आणि एक भाग तसाच शिल्लक ठेवावा की ज्यामुळे तुमचं पचन त्रास न होता व्यवस्थित होईल आणि वायू इत्यादींसाठी जागा राहील। तर अशा प्रकारे तुम्ही आहार घेतला तर तो तुमचं वजन कमी करण्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरतो। ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी तिक्त कटू आणि कषाय म्हणजेच कडू तिखट आणि तुरट अशा तीन रसांचं सेवन करायचं आहे की ज्यामुळे शरीरातील कफ आणि मेद कमी होण्यासाठी मदत मिळते व वजन कमी होतं। दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही गोड ताक घेऊ शकता किंवा मसाला ताक घेऊ शकता। मसाला ताक म्हणजेच धने जिरे मिरे याची पूड टाकलेलं थोडीशी कोथिंबीर आणि चिमूटभर सैंधव टाकलेलं किंवा धने जिरे तूप कढीपत्ता आणि लसूण याची फोडणी दिलेली कढी तुम्ही दुपारच्या जेवणामध्ये घेऊ शकता किंवा दह्याच्या वरती जे पाणी असतं त्याला दधी मस्तू असं आयुर्वेदामध्ये म्हणतात तर त्याचं सेवन तुम्ही दुपारी करू शकता। तर या सर्व पदार्थांचा वजन कमी करण्यासाठी खूप छान फायदा होतो। या ठिकाणी ताक हे घरी बनवलेलं पातळ ताक असावं, लस्सी नको। ज्यांना वजन कमी करायचंय त्यांनी दुपारी अजिबात झोपायचं नाही, दुपारी कोणी झोपावं याचंही वर्णन आयुर्वेदामध्ये आलेलं आहे। वजन आणि चरबी कमी करण्यासाठी तुम्ही वात कफ आणि मेद कमी करणारा आहार घ्यावा की ज्यामध्ये तुम्ही भाजके पदार्थ साळीच्या लाह्या मुगाचं कढण चपाती कमी करून भाकरी घेऊ शकता। औषधांमध्ये गुळवेल नागरमोथा विडंग सुंठ त्रिफळा व या त्रिफळामध्ये तुम्ही तीन चूर्णांचा एकत्रित वापर करू शकता किंवा हिरडा बेहडा आवळा यांचा स्वतंत्रपणे वापर करू शकता। तर अशी अनेक चूर्णे आहेत, या चूर्णांपैकी कोणत्याही एका चूर्णाचा तुम्ही वापर करू शकता। तसेच अनेक पंचकर्मोपचार आहेत, या पंचकर्मांमुळे तुमच्या शरीराचं शोधन होतं आणि वजन कमी करण्यासाठी मेद कमी होण्यासाठी हे अतिशय उपयुक्त आहेत। वृक्ष उष्ण आणि तीक्ष्ण अशा बस्तीची चिकित्सा केली तर त्याचे वजन कमी होण्यासाठी अप्रतिम फायदे आहेत। परंतु ह्या सर्व चिकित्सा आणि पंचकर्मोपचार हे वैद्यांच्या सल्ल्याने केलेले कधीही चांगले। माहिती उपयुक्त वाटल्यास चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व नवनवीन व्हिडिओंसाठी बेल आयकॉनवर जरूर क्लिक करा। धन्यवाद।